लक्ष्मीची सेवा करायला लागलायस की एवढं मोठं झालं त्या दिवशी वर्षाला थोडा थोडा त्रास जाणवत होता त्यामुळे आम्ही हॉस्पिटलला गेलो आणि हॉस्पिटलमध्ये आमचा नंबर यायला वेळ होता त्याच्यामुळं आम्ही फ्रुट्स खरेदी करून घरी गेलो. काय काय घेतलं? टरबूज. आज काय फ्रुट डे आहे काय? फ्रुट डे. टरबूज, द्राक्ष आणि इलायची. आणि ते मेंडेलिप काय? मेंडेलिपची आवर्त सारणी आठवली मला शाळेमधली. काहीतरी वेगळंच आहे. हे फ्रुट्स घेऊन आम्ही घरी गेलो आणि सर्वांनी मिळून हे फ्रुट्स वगैरे खाल्ले. घरी जाऊन आलो. घरी गेल्यानंतर थोडंसं खाल्लं आम्ही, कारण त्यानंतर डॉक्टरांचं म्हणणं होतं की म्हणजे परत आणखी तुम्हाला यावं लागेल, त्यासाठी मग श्रीला आईला खाऊ घालून आम्ही सुद्धा खाल्लं भेटलो. त्यांना सांगितलं की जरा वेळ लागू शकेल, त्यामुळे काळजी करू नका. आणि मग आता आलोय तिथून निघताना घरातून, म्हणजे झालं नाही करणं कंटिन्यू. मग आता दवाखान्याच्या अगदी जवळ तर इथं आलोय. तुझे गाल कधी होतील माझ्यासारखं? बोलू 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 होतील. इथं ती जास्त टेन्शन घेऊ नये म्हणून तिला मी हसी मजाक वगैरे करत होतो जात असताना. इथं डॉक्टरांनी आम्हाला ऍडमिट व्हायला सांगितलं, त्याच्यामुळं मग इथं ऍडमिट झालो आम्ही. घरून निघताना तुम्ही वर्षाचा चेहरा बघितला असेल. तिला म्हणजे सुरुवातीला काही त्रास जास्त नव्हता, सुरुवात झाली होती, परंतु तिचा त्रास परत हॉस्पिटलमध्ये गेलो त्यावेळेस वाढला आणि मग तिला ते जाणवायला लागलं जास्त, त्याच्यामुळं मग ॲडमिट झालेलंच बरं म्हणून आम्ही दोघांनी निर्णय घेतला की आता आपण थांबू इथं, सलाईन लावूया. तर खूपच मजेशीर किस्सा झालेला आहे, तो तुम्हाला शेवटी बघायला मिळेल. काय म्हणले? अन्न साहेब पण खूपच छोटे आहेत म्हणे, सापडत नाही त्यांना. गव्हर्नमेंट पेट्रोलमध्ये जास्त अवघड करते माहिती का? किती काम करते मी तेवढ्या तुमच्या अर्ध्या चपाती. बघ आता गरज तू काम कमी करण्याची. तुम्ही करा काम. करतो ते. हा चालतंय, उद्यापासून सहीचे काम मी सगळे करतो. बरेचसे काम वाटून घेऊया, जोपर्यंत स्ट्रॉंग होत नाही तोपर्यंत मदत करतो. पॉइंट सापडला. तुमच्यासाठी छोटी स्वी शोधून आणली. बघ वर्ष मेन बघ, एकदम बारीक होती नाही बारीक असेल मग मोठे. हो तर इथे सिस्टरांनी काळजीपूर्वक वर्षाला सलाईन लावलं, कुठेही आवड जाणार नाही यामुळे आहे ना. त्याची नस सापडत नव्हती तर छोटी सुई आणली आणि ते सलाईन लावलं. आणि त्यानंतर मग घरी फोन केला श्रीला आणि आईला पण सांगितलं की आता ॲडमिट केलेलं आहे आणि वेळ लागेल, त्याच्यामुळं मग घरी जाऊन काहीतरी साहित्य चहा वगैरे घेऊन यावा म्हणून जवळच असल्यामुळे मग मी घराकडे रिटर्न आलो आणि घरी आलो. चहा वगैरे तिच्यासाठी पाणी वगैरे घेतलं गरम करून. आणि पण जाताना श्री म्हणायला की मला पण मम्मीला बघायचं आहे, भेटायचं आहे, म्हणून तो माझ्यासोबत परत रिटर्न हॉस्पिटलला आला. आणि हॉस्पिटलला येऊन जे काही श्री वागत होता ना, ते आश्चर्याचा धक्काच होता आमच्यासाठी. तर तुम्ही बघू शकता इथं किती आपुलकीनं प्रेमानं वर्षाशी वागत होता तो. तू काळजी घेतोस का आता मम्मी? चहा घेऊन आलाय श्री मम्मीसाठी, देवाळा मम्मीला चहा.
आईच्या हातचं सलाईन बघून श्री मग पुढे आईच्या लुडबुड करायला लागला, सेवा करायला लागला. इथं श्रीला मी बोललो की मी चहा देतो रे, तर नाही म्हणला मी स्वतः मम्मीला चहा देणार आहे. त्यामुळं ते त्यांनी काढलं आणि एकदम सावकाश चहा ओतून चहा पण देतोय. पुढे बघा तुम्ही काय काय सेवा करतोय मम्मीची ते. इवन एवढंच नाही तर तो मम्मीच्या चेहऱ्यावर हास्य यावं त्याच्यामुळं तो काय काय पर्याय करतो पुढे ते तरी बघा. लय वेळ लागते. गार वारा यायला लागले ना पुला. इथं बघा श्री मम्मीला हसवण्यासाठी काय काय करते. तर अशी नकरे करू नये ना तिला हसवायला. त्याला समजते की मम्मीला आपला त्रास आहे, त्याच्यामुळे असे पर्याय करत होता ते जाणवत होता आम्हाला पण. काळजी करते म्हणून नको म्हणतात. काय नाही आता संपले झोप आली तुला हे काय बरं आता नवीनच. बाय श्री. जाऊ वाट. हा इथं उशीर होत होता आता आणि आता आईची काळजी लागली होती त्याच्यामुळं श्रीला फोन वगैरे रिसीव्ह करता येतो. त्याच्यामुळं मी श्रीला आता घरी सोडण्यासाठी घेऊन गेलो आणि त्याच्यानंतर मग अर्धा एक तासाने जवळपास सलाईन संपणार होतं. मग त्यावेळेस आम्ही दोघांनी रिटर्न जाऊ शकणार होतो त्याच्यामुळं अगोदर श्रीला सोडायला गेलो मी. तर आता श्रीला घरी सोडून काही औषधं वगैरे आणायचे होते ते पण घेऊन मी आता आलो वर्षाजवळ. मग आम्हाला वाटलेलं की तासाभरात होईल, परंतु आता जवळपास 3 तास होऊन गेले थोडी सुट्टीला झोप लागले सुट्टी व्हायला लागली जरा सुस्ती आली आणखी एवढं औषध पाहिजे. एवढं झाल्यानंतर घरी जायचं. आता घरी श्री आणि आई पण वाट श्रीला परत नेऊन सोडलो कारण आईची चिंता वाटायला लागली. आणि मग आता कारण श्रीला मोबाईल वगैरे कॉल केला तर रिसिव्ह वगैरे करता येतो, कॉल पण करता येतो. तर आता बघू एवढं झाल्यानंतर आता आम्ही निघणार. आता इथं सिस्टरची पण शिफ्ट चेंज झाली होती आणि ते सलाईन संपलेलं होतं. आता अशा प्रकारे आता सलाईन हे संपलेलं होतं. थांब एक मिनिट थांब थांब. थांब लावून दे. हो घेतो ना आवर तुम्ही चलतो खाली. रिले मोठ सिक्रेट घेऊन
नसा खूप लहान आहेत हा, त्यामुळे शोधून शोधून आणली म्हणले सुई. फायनली आमच्या या लहान बाळाची ट्रीटमेंट झाली. आता शिरा छोटा आहे, माझा दोष आहे. मला खरंच हास आलं माहितीये का. आणि त्या अगोदर त्या सिस्टर पण म्हणलेलं आहे की मी शोधून शोधून छोटी सुई आणली, कारण नसा एवढ्या छोटे. चला तर आता तुमच्यामुळे छोट्या झाल्या. लग्न झाल्यामुळे बारीक झाल्या त्याला, आकडून गेलं. नसा पण आकडला आणि साईज पण आकुंचन पावलं. आकुंचन पावल्यामुळे असं म्हणलं. असं का? बरोबर. चला तर आता निघतोय. हसी मजाकचा पार्ट संपलेला आहे ना, आता गारवा आहे थोडस. तर अशा वातावरणामध्ये आहे ना, दुःखी न राहता आहे ना, हसत कसं राहता येईल, त्याच्यामुळे मी तिला हसवायचा वारंवार प्रयत्न करत होतो, जेणेकरून ती विसरून जाईल सर्व काही. बघा इथं आई खाली बसून स्वयंपाक बनवायला लागली. तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो सलाईन वगैरे, कारण तिची फिजिकली आणि मेंटली सिच्युएशन थोडंसं आहे असणारच ते सुरुवातीला. आता आणि आता तिला हॉस्पिटलमधून आणले, ती रेस्ट करत आहे आणि श्री पण आता वरतीच आहे. तर म्हटलं मी थोडंसं बोलावं, कारण दिवसभरामध्ये मला वेळ मिळाला नाही की कमेंट्सला रिप्लाय वगैरे द्यावा, कारण बऱ्याच कमेंट्स आहेत आणि फोन कॉल्स पण तसेच भरपूर येत आहेत. जवळचे नातेवाईक असतील किंवा आपल्या यूट्यूब फॅमिलीमध्ये ज्यांच्याकडे नंबर्स आहेत ते त्यांचे असतील, इंस्टाग्रामला असेल, तर मला रिप्लाय देता आला नाही. त्यामुळं म्हणलं थोडंसं बोलावं आपल्याशी. तर बघा तिची तब्येत ठीक आहे, थोडंसं आहे. मग आता डॉक्टरांच्या सल्ल्याने त्यांना तिला सांगितलं सलाईन वगैरे लावण्याची गरज आहे, थोडंसं अशक्तपणा वगैरे आहे, त्यामुळं ते सलाईन वगैरे लावलेलं आहे. आणि बरं वाटतं की तुमच्याशी शेअर केलं, थोडंसं मन हलकं झालं. कमेंट्स वगैरे आलेत ना, खूपच म्हणजे खूप मानसिक मोठा आधार दिलेला आहे तुम्ही आम्हाला, आणि त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि आपल्या यूट्यूब फॅमिलीमध्ये जे आहे ना, बरेचसे म्हणजे महिला डॉक्टर्स आहेत, कमेंटमध्ये पण बघू शकता, स्वतः डॉक्टर आहेत, त्यांनी पण बऱ्याच गोष्टी सांगितल्यात, क्लिअर केलेल्या आहेत की कशामुळे झालं असेल, काय झालं असेल आणि काय करायला पाहिजे. तर ते नक्कीच फायदेशीर असणार आहे. आणि हे दुःख खूप मोठं वाटत होतं कालपर्यंत बरं का, पण हे आपल्या लोकांसोबत हे शेअर केलं, त्याच्यामुळं त्याच्यात जे काही कमेंटमधून जे माहिती समोर आली ना, की बऱ्याच ताईंना असे अनुभव आलेले आहेत. खरंच मी कालही बोललो की स्त्री जीवन काय आहे, काय सहन करावं लागतं, ते कल्पनेच्या पलीकडचं आहे. त्यामुळं असं नाही की हे आपल्यासोबतच आमच्यासोबतच घडतंय असं काही नाही. ते बऱ्याच जणाला ते अनुभव आले आहेत. आणि ते कसं आहे, एक निसर्गाच्या पुढे नियतीच्या पुढे आपण जाऊ शकत नसतो, आणि नैसर्गिकरित्या हे सगळं झालं असल्यामुळे ते ॲक्सेप्ट करतोय आम्ही. आणि तिला पण थोडा वेळ लागेल, पण ती पण करेल. तुम्ही असं थोडंसं पॉझिटिव्हली तिला सजेस्ट करा किंवा सल्ला दिला तर बरं होईल, जेणेकरून तिला पण ते समजायला सोपं जाईल. इवन काही ताईंनी त्यांचे वैयक्तिक अनुभव शेअर केले त्याच्यामध्ये, किंवा काही ताईंना जुळे होते त्यांना पण काय अनुभव आले ते वाचले मी कमेंटमधून. प्लस एका ताईंनी तर सांगितले की डिलिव्हरीला फक्त 8 दिवस बाकी होते, तर ते बाळ दगावलं तर त्यांना काय परिस्थिती असेल. त्यांनी ते 9 महिने बाळ पोटात वाढवलं, किती केअरफुली, आणि असे अनुभव आल्यानंतर त्यांची काय सिच्युएशन असेल याची कल्पनाही करवत नाही खऱ्या अर्थानं. याच्यातनं एवढं सांगितलं, मला रिप्लाय कुणाला देता आला नाही. आणि आता तिची तब्येत बरी आहे, फक्त अशक्तपणा जास्त आहे, त्याच्यामुळं सलाईन वगैरे लावलेली आहे, तिला घरी आणलेलं आहे, त्यामुळं कोणीही काळजी करू नका. आणि काही 99% कमेंट आहेत ना, खूप खूप पॉझिटिव्ह आहेत, आणि खूप म्हणजे काय म्हणतात त्याला, खूप मानसिक आधार देणारे आहेत. 1-2 त्यात कमेंट असे आहेत की गाडीवर वगैरे तू ह्या प्रेग्नन्सीच्या काळात, तर तिनं गाडी कसलीही चालवलेली नाही, तिला स्कूटी व्यवस्थित येत नाही. तर ती एक पाठीमागं हॉटेलमध्ये जेवायला गेलेलो होतो ना,
बुलेटवर जी रील्स शेअर केली होती, तर ते त्या हॉटेल भन्नाटवाडीमध्ये आहे ना, बुलेट गाडी उभा केलेली आहे, म्हणजे एक फोटो पॉईंट आहे. तर तिथं जे काही जेवण करायला येतात ते त्याच्यावरती बसतात आणि फोटो काढतात. जस्ट ती त्याच्यावर बसून फोटो आणि एक रील्स घेत फोटो काढली होती आणि रील्स घेतली. तिला चालव बुलेट तर खूप दूरची गोष्ट आहे, म्हणजे चालवायला येतच नाही, फक्त एक फोटो घेतली होती आणि तसा होता. तर तो गैरसमज दूर व्हावा किंवा तिनं गाडी वगैरे चालवली तसलं काही नाही, फक्त एवढं आहे की तिला ह्या पहिल्या 3 महिन्याच्या काळात माझी खूप गरज होती, कारण इथं आई माझे वडील कोणी नाही आणि आई आहे तिची म्हणजे, पण कसं त्यांना जास्त बाहेर पण जाऊ शकत नाही, गुडघ्याचा वगैरे प्रॉब्लेम आहे. तिचा स्त्रीच्या शाळेचं नुकसान होणे, त्यामुळे थोडीशी धावपळ झाली तिची. असं त्याचाही परिणाम आहे, B12चा परिणाम आहे किंवा मग उष्णतेचा असेल किंवा काही असेल नैसर्गिक प्रॉब्लेम, त्यामुळे जे व्हायचं ते झालेलं आहे. आता ते गोष्टी आपण टाळू शकत नाही, पण एक छोटासा गैरसमज होता ते दूर करावा म्हटलं. आणि आता मी एवढं सांगू इच्छितो की बिलकुल काळजी करू नका, फक्त मानसिक आधाराची गरज आहे तिला, मानसिक आधार तुमच्याकडून मिळेल असं अपेक्षा आहे. आणि मी आता सुट्टी टाकलेली आहे 1 महिन्याची, त्याच्यामुळे काळजी करू नका, 1 महिना मी तिच्यासोबत असणार आहे. आणि इव्हन आता इथं थोडंसं त्याच त्याच गोष्टी लक्षात येणार, त्याच्यामुळं आता माझा पुढचा प्लॅन असा आहे की गावी जावं, गावाकडचे सगळे इकडे येऊ शकत नाही. तर आपणच तिकडे गेलो तर हिला क्लायमेट चेंज होईल आणि विशेषतः माणसामध्ये राहिल्यानंतर आहे ना खूप वेगळी फिलिंग्स आहे, एखादी वाईट दुःखद घटना वगैरे आहे ना लवकर विसरते, त्याच्यामुळं आहे ना तिकडे गेल्यानंतर थोडंसं चेंज होईल लवकरात लवकर असं मला अपेक्षा आहे. आणि पुन्हा एकदा मी हात जोडून तुम्हा सर्वांचे आभार व्यक्त करतो की खूप 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 अशा वाईट सिच्युएशनमध्ये तुम्ही खूप मोठा मानसिक आधार दिलात मला आणि माझ्या कुटुंबाला, त्यामुळं आपल्या सर्व यूट्यूब फॅमिलीच्या मनापासून आभार व्यक्त करतो मी. आणि इथून थोडंसं काय होईल, एक जुने काही पेंडिंग ब्लॉग्स आहेत त्याच्याकडे तिचे, ते मी स्वतः एडिट करून आपल्याशी शेअर करायचा प्रयत्न करतो. आणि येणारे काय जे आहेत ना पुढे, याच्यातनं कसं बाहेर पडायचं आणि ह्या सगळ्या गोष्टी पण तुम्हाला ना बघायला मिळतील आणि मी शेअर करायचा प्रयत्न करतो जसं जमल तसं. तर एवढंच सांगेन की पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो, थँक्यू सो मच.